हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा यांनाही नमन करतो. आज सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी राज्याला एक क्रांतिकारी अर्थसंकल्प दिला ते आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदय सामंतजी, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मंत्री ज्यांनी या प्रकल्पाकरता पुढाकार घेऊन आपली जमीन दिली ते सन्माननीय धर्मराव बाबा अत्राम, या प्रकल्पाचे प्रमुख सुनील जोशीजी, लॉयडचे प्रभाकरणजी, वेदांग जोशीजी, विशेष रूपाने उपस्थित असलेले पार्थ पवारजी, या ठिकाणी उपस्थित श्री बलराम सोमानी, श्री संदीप शिरखेडकर, आपले उद्योग सचिव हर्षदीप कांबळे, आयजी संदीप पाटील, श्री जिल्हाधिकारी संजय दैने, श्री निलोत्पल आपले SP, त्याचप्रमाणे सरपंच सायलू मडावी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मी खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाला विठ्ठलाला प्रार्थना करतो की आपल्या राज्याला आणि आपल्या गडचिरोलीला पुढे नेण्याकरता आणि राज्याच्या जनसामान्यांचा विकास होण्याकरता पांडुरंगाने आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला सगळ्यांना शक्ती द्यावी. खरं म्हणजे आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. ज्याला आपण कालचक्र म्हणतो ते कालचक्र कसं फिरतं हे आजच्या दिवसाला आपल्याला पाहायला मिळतं. कारण 40 वर्षापूर्वी 1984 साली याच भागामध्ये माओवाद्यांनी सर्वात मोठं अधिवेशन घेतलं होतं आणि त्या अधिवेशनात त्यांनी जाहीर केलं होतं की भारताचं संविधान आम्हाला मान्य नाही, भारताची लोकशाही आम्हाला मान्य नाही, भारताचं आणि महाराष्ट्रातलं सरकार आम्हाला मान्य नाही आणि आम्ही आमचं सरकार चालवणार आणि आम्ही आमचं राज्य प्रस्थापित करणार. आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं की माओवादांनी ग्रसित असलेला गडचिरोली जिल्हा विकासामध्ये मागे मागेच जात गेला आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या जीवावर या ठिकाणी मुठभर लोकांनी केवळ आपलं स्वतःचं भलं केलं पण त्या सामान्य आदिवासीचं, त्या सामान्य दलिताचं, त्या सामान्य माणसाचं भलं मात्र होऊ शकलं नाही. आज 40 वर्षानंतर त्याच ठिकाणी त्या सामान्य आदिवासीच्या हाताला काम देण्याकरता आणि त्याला समृद्ध करण्याकरता हे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि अतिशय चांगला प्रकल्प सुरजागड इस्पातचा या ठिकाणी आपण तयार करतो आहे. भारताच्या संविधानाची ताकद काय आहे हे आजच्या कार्यक्रमातनं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की आज आपल्याकडे ही जवळपास 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी होते आहे आणि जवळपास जेव्हा ह्याचं काम पूर्ण होईल 8 दशलक्ष टन एवढी या ठिकाणी कॅपॅसिटी तयार होणार आहे. यापूर्वी लॉइड्सनी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यामध्ये 4 दशलक्ष टन एवढी कॅपॅसिटी उभी होती आहे. ही दोन्ही कॅपॅसिटी उभी राहिल्यानंतर जे मी सातत्याने सांगायचो की गडचिरोलीला आम्हाला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे, हे दोन्ही तयार झाल्यानंतर महाराष्ट्राच्या 30% उत्पादन एकट्या गडचिरोलीमध्ये होईल. इतकी मोठी कॅपॅसिटी या गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उभी राहते आहे हे देखील खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो
त्यावेळी मी घोषणा केली होती की आम्हाला गडचिरोलीला महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा असं जे संबोधलं जातं ते संपवायचं आहे. हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नाही आहे, हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासून होते, त्यामुळे शेवटचा जिल्हा म्हणून जे उपेक्षित अशा प्रकारचं भाग्य या जिल्ह्याला लाभलं आहे त्यातनं आपल्याला गडचिरोलीला बाहेर काढायचं आहे. आणि मी प्रभाकरन, आपण या ठिकाणी आहात, मी तुमचं अभिनंदन करेन की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हिमतीनं या ठिकाणी समोर आला आणि आम्ही सगळी मदत त्यांना केली आणि त्यांनी पहिल्यांदा लॉयड्सचं इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्यातनं हे दाखवलं की सामान्य माणसाला समृद्धी देता येऊ शकते. आज अनेक अफवा चालतात, पण अफवांवर विश्वास न ठेवता लॉयड्सच्या परिसरात गेलं तर आपल्याला लक्षात येतं आमची सामान्य आदिवासी मुलगी देखील ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गाड्या चालवते आहेत, आमची मुलं त्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आज आपल्याला पाहायला मिळत आहे. स्थानिकांना रोजगार मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि आता आनंद आहे, सुनील जोशीजी तुम्ही हा निर्णय घेतला आणि या ठिकाणी आता हा इतका मोठा उद्योग तुम्ही लावतात आणि तुम्ही देखील, मी बाबा तुमचं अभिनंदन करेन. खरं म्हणजे आमचे बाबा राजे आहेत, राजांचं कामच असते प्रजेची त्या ठिकाणी सेवा करणं, पण राजांनी आपली स्वतःची जमीन ही प्रजेकरता या ठिकाणी दिली, त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे सुनील जोशीजींची माझी भेट ही विमानात झाली, आम्ही दोघंही परदेशात जात होतो आणि विमानातच चर्चा झाली आणि विमानातच त्यांनी सांगितलं की आता आपल्याला तुम्ही सांगता तशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि मी खरोखर या ठिकाणी आमचे उद्योग सचिव आणि उद्योग मंत्री दोघांचे आभार मानेन की आपण अत्यंत वेगाने या संदर्भातले निर्णय घेतले. अर्थात कौस्तुभ त्याचा फॉलोअप करतच होता, पण आपण अत्यंत वेगाने निर्णय घेतले. शेवटी आपल्या इन्व्हेस्टरला आपण जर त्या ठिकाणी लवकर निर्णय घेऊन त्याचा आत्मविश्वास वाढवला तर ते निश्चितपणे काम करतात. या ठिकाणी योग्य वेळी ते सुनील जोशीजी घोषणा करतीलच, पण आपल्या या सगळ्या गतीला पाहिल्यानंतर त्यांनी आता दुसऱ्या क्षेत्रातही इन्व्हेस्टमेंट करण्याचं ठरवलेलं आहे. ते जाऊन टांझानियाला सगळं त्या ठिकाणी टायअप करून आलेले आहेत आणि एक अजून इन्व्हेस्टमेंट त्यांचं येणार आहे, पण तेच सांगतील. मी सांगणं योग्य नाही आहे, पण मी सांगतो. माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जर उद्योजकांसोबत चांगला व्यवहार ठेवला आणि आपण जर वेगाने त्यांची कामं केली तर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होत असतात. आता लॉयड्सचंही एक्सपान्शन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे. एक प्लँट त्यांचा कोनसरीचा पूर्ण झाला आहे, दुसरा प्लँट ते करतायत. आणि एवढंच नाही तर हे सगळं करत असताना इतर उद्योग आले पाहिजे याकरता देखील त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे केवळ गडचिरोलीचा वसाहतीसारखा उपयोग करायचा असं नाही, गडचिरोलीचं आयरन ओर हे देशातलं उत्तम आयरन ओर आहे म्हणून इथनं ते उचलायचं आणि देशभरात पाठवायचं असं नाही. तर ज्यावेळेस आमची प्रभाकरन यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी ते तत्त्व मान्य केलं की जास्तीत जास्त उद्योग जे या आयरन ओरवर त्या ठिकाणी प्रक्रिया करणारे आहेत हे गडचिरोली, चंद्रपूर या विदर्भाच्या भागात झाले पाहिजे. आणि आज मला अतिशय आनंद वाटतो की इतक्या मोठ्या प्रमाणात त्या इन्व्हेस्टमेंट होत आहेत. स्वतः प्रभाकरनजी यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन अनेक उद्योजकांना कसा ओर आहे ते दाखवलं, ओरिसामध्ये कशा प्रकारे तिथला विकास झाला हे दाखवलं. आज ओरिसाचं चित्र हे पूर्णपणे बदललेलं आपण पाहतोय. मागच्या काळामध्ये 30-35-40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी त्या ठिकाणी झारखंडचं चित्र हे आपण बदललेलं बघितलं, त्यामुळे अशाच प्रकारचं चित्र आपल्याकडे या ठिकाणी बदलत आहे. आणि म्हणून चामोर्शीला देखील आपल्याला कल्पना आहे 35,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते आहे, 20,000 गडचिरोलीच्या तरुणांना या चामोर्शीच्या प्लँटमधनं रोजगार थेट मिळणार आहे. इतकं मोठं काम हे त्या ठिकाणी निश्चितपणे होत आहे. आज आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारे हे जे काही उद्योग या ठिकाणी येत आहेत, अनेक उद्योग, म्हणजे मी आता त्याची यादी माझ्याकडे आहे, पण गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आणि आमच्या स्थानिकांच्या हाताला काम मिळत आहे. पण हे होत असताना अनेक प्रकारचे संभ्रम
हे देखील पसरवले जात आहेत. मग कुठेतरी आमच्या आदिवासी समाजामध्ये जाऊन सांगायचं की या ठिकाणी मायनिंग करून आमचं जे आराध्य दैवत आहे ठाकूरदेव, या ठाकूरदेवांना कुठेतरी त्या ठिकाणी धक्का पोचवण्याचा कार्यक्रम या माध्यमातून होणार आहे. या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, ठाकूरदेवांच्या आसपास कुठेही त्या ठिकाणी मायनिंग होणार नाही, त्यांना एवढासा देखील धक्का हा आम्ही पोचवू देणार नाही. आमच्या आदिवासींचे जे आराध्य आहेत त्या आराध्यांना नकभर देखील या ठिकाणी धक्का लागणार नाही, अशा अटीच आमच्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जे या ठिकाणी खोटं नाटं सांगून लोकांमध्ये संभ्रम पसरवला जातो तो संभ्रम दूर झाला पाहिजे. दुसरं, आम्ही या सगळ्यांवर अट टाकली आहे की ठीक आहे, काही लोक तुम्हाला टेक्निकल लोक बाहेरून आणावे लागतात, पण जेवढं मॅनपॉवर तुमचं आहे जे ट्रेंड होऊ शकतं हे सगळं मॅनपॉवर तुम्हाला गडचिरोलीचंच घ्यावं लागेल आणि इथेच रोजगार निर्मिती करावी लागेल. आणि आमच्या जे यांच्यासोबत MOU होतात त्या MOU 80% स्थानिकांना रोजगाराची अटच आम्ही टाकली आहे, त्याशिवाय पुढची मान्यताच आम्ही यांना कोणाला देत नाही. त्यामुळे याही संदर्भात बाहेरची माणसं आणणार, बाहेरच्या माणसांना देणार, अशा प्रकारचा जो संभ्रम या ठिकाणी पसरवला जातो तो देखील चुकीचा आहे. तिसरं तत्व आम्ही जे ठरवलेलं आहे, कोणाच्याही जमिनी कवडी मोल भावाने घेऊ देणार नाही. मागच्या काळात आपल्याला माहिती आहे की या विदर्भामध्ये 2014 साली आपलं सरकार आल्यानंतर आपण जमीन अधिग्रहण सुरू केलं, त्या काळामध्ये जमिनीचे जे भाव होते त्याच्या 4-5 पट पैसा देऊन आपण जमीन अधिग्रहित केल्या. कारण कोणाची जमीन जेव्हा आपण घेतो त्यावेळी ती जमीन घेतल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झालं पाहिजे, नकारात्मक नाही. त्याला बेघर करता येणार नाही, त्याला जमीन बिनजमिनीचा करता येणार नाही. त्यामुळे अतिशय उत्तम मोबदला, कारण शेवटी उद्योग लावायचा तर काही जमिनी घ्याव्या लागतील, पण कोणाच्याही जमिनी कवडी मोल भावाने घेऊ देणार नाही. तर त्यांनी अपेक्षित केलाय त्यापेक्षा जास्त किंमत देऊन त्या ठिकाणी जमिनी घ्यायच्या आणि त्यांचंही पुनर्वसन करायचं, अशा प्रकारचा आमचा निर्णय असल्यामुळे त्याही संदर्भात जो संभ्रम या ठिकाणी पसरवला जातो तोही सगळ्यांनी आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. हे सगळं करत असताना आमचं पाचवं तत्व काय आहे, पाचवं तत्व आहे आमच्या गडचिरोलीची जैवविविधता जी आहे, जल, जमीन आणि जंगल, या तीन गोष्टी आमच्या गडचिरोलीचं वैभव आहे आणि हे वैभव टिकलंच पाहिजे. या ठिकाणी विकास करायचा आहे, विनाश करायचा नाही आहे. त्यामुळे गडचिरोलीचं सगळं वैभव टिकवून जो विकास करता येईल तोच विकास कामाचा विकास आहे. आणि म्हणून आम्ही जेवढं प्लॅनिंग केलेलं आहे हे सगळं प्लॅनिंग गडचिरोलीचं जल, जमीन, जंगल, गडचिरोलीचं जैवविविध वैविध्य जे आहे ते आपल्याला टिकवायचं आहे आणि ते टिकवूनच आपल्याला पुढचं काम या ठिकाणी करायचं आहे, हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो हळूहळू उद्योग आल्याबरोबर या ठिकाणी समृद्धी यायला लागली. आता मी पाहत होतो एटापल्लीसारख्या एका तालुक्यात गेल्या वर्षी 3500 मोटरसायकलींची विक्री झाली. पेट्रोल डिझेलची विक्री आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये, दादा तुमच्याकडे खाते आहे म्हणून चाहतो मी पाहत होतो, राज्यामध्ये सर्वाधिक वाढ पेट्रोल डिझेलच्या विक्रीत कुठे झाली असेल तर ती गडचिरोलीमध्ये झाली. वाहनं आले म्हणूनच झाली, लोकांनी वाहनं घेतले म्हणूनच झाली. त्यामुळे कुठेतरी हळूहळू ही समृद्धी यायला लागलेली आहे आणि म्हणून हे परिवर्तन जे आहे ते परिवर्तन निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानेन. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली सगळ्यांची मागणी होती की समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत आला पाहिजे, त्याला मान्यता दिली, त्या संदर्भात सगळं काम झालं, त्याचे टेंडरही झाले आणि आता कामही सुरू होत आहे. त्यामुळे आपला समृद्धी महामार्ग हा गडचिरोलीपर्यंत आल्यानंतर गडचिरोली ते मुंबई असं थेट जोडणी या ठिकाणी आपण करणार आहोत की ज्याच्यामुळे निश्चितपणे गडचिरोली हे उद्योगाच्या दृष्टीनं आणि इतर व्यापाराच्या दृष्टीनं मुंबईशी जुडल्यामुळे गडचिरोलीला एक विशेष अशा प्रकारचं त्या ठिकाणी फायदा मिळणार आहे. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या सरकारने आल्यानंतर
गडचिरोलीचं मेडिकल कॉलेज मंजूर केलं, त्याचं काम आपण लवकरच सुरू करतो आहे. त्यासोबत 170 कोटी रुपयाचं अत्याधुनिक सेंटर ऑफ इनोव्हेशन आपण गडचिरोलीमध्ये सुरू केलं आहे. गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी विमानतळ झालं पाहिजे म्हणून आपण जागा आयडेंटिफाय केली. आता त्याची OLS सर्वे देखील केला, पुढची कारवाई त्याची आता आपण सुरू केलेली आहे. येत्या काळामध्ये आपल्याला गडचिरोलीला एक चांगलं विमानतळ देखील सुरू करायचं आहे. हे सगळं करण्याच्या पाठीमागे या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज आमच्याकडचे मुलं हे नागपूरला, पुण्याला, हैदराबादला उच्च शिक्षणाकरता जातात, पण आता गडचिरोलीमध्ये या ठिकाणी आपल्याला उच्च शिक्षणाकरता त्या ठिकाणी हब तयार करता आला पाहिजे याही दृष्टीने काम आपण सुरू केलेलं आहे. सर्व प्रकारचं उच्च शिक्षण हे आता गडचिरोलीमध्ये या ठिकाणी मिळेल. आणि हे मिळत असताना मला सांगताना आनंद वाटतो की उच्च आणि तंत्रशिक्षणामध्ये आपल्या सरकारने मुलांकरता 50% फी आणि मुलींकरता 100% फी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील आमच्या मुलींना 1 रुपयाची फी भरावी लागणार नाही, सगळं उच्च व तंत्रशिक्षण मुलींना मोफत मिळेल अशा प्रकारचा निर्णय आज या ठिकाणी खरं म्हणजे आपल्या सरकारने घेतला आहे. मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की आज हळूहळू आमचे वाट चुकलेले आमची जी तरुणाई आहे ही देखील आता परत येते आहे. गेल्या महिन्याभरामध्ये अतिशय जहाल अशा प्रकारची प्रतिमा असलेले माओवादी यांनी आत्मसमर्पण केलं आहे, कारण त्यांनाही वाटतं की भारताच्या संविधानाप्रमाणे जी सरकारं चालतात त्या सरकारच्या मुख्यधारेमध्ये आपण सामील झालं पाहिजे, आणि म्हणून ती देखील आज परत येत आहेत आणि त्यांचंही पुनर्वसन आपण करतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं बदल सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा बदल या ठिकाणी होणार आहे. मी जाता जाता एक अजून महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्याला सांगतो. या गडचिरोलीकरता एक अजून महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्याचंही अवलोकन आता आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्यावर एक कमिटी आम्ही नेमलेली आहे. आमच्या लक्षात असं आले की चामोर्शीपासनं तर काकीनाडा पोर्टपर्यंत आपण वॉटरवे तयार करू शकतो. आज आपल्याकडे समुद्र तर नाही आहे, जगामध्ये समुद्राच्या माध्यमातनं मालवाहतूक ही सगळ्यात स्वस्त पडते. वॉटरवेनी मालवाहतूक ही सगळ्यात स्वस्त पडते आणि ज्यांच्याकडे वॉटरवेज आहेत ते सर्वाधिक समृद्ध आहेत. आणि म्हणून एक प्राथमिक आम्ही ज्यावेळेस या संदर्भात अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की चामोर्शीवरनं वैनगंगा नदीने आपण जर त्या ठिकाणी संपूर्ण एक वॉटरवे तयार केला तर निश्चितपणे गोदावरीच्या माध्यमातनं काकीनाडा पोर्टपर्यंत, काकीनाडा बंदरापर्यंत थेट आपल्याला जहाजं नेता येतील आणि जहाजाची नेआण करता येईल अशा प्रकारचा वॉटरवे आपण तयार करू शकतो. केंद्र सरकारची एजन्सी त्याच्यावर आपण आत्ता नुकतीच नेमलेली आहे, त्याचाही अभ्यास आपण सुरू केलेला आहे. आणि ते जर आपण यशस्वीरित्या करू शकलो तर जगाच्या नकाशावर माझं गडचिरोली मला पाहायला मिळेल आणि निश्चितपणे एक समृद्धीचा नवीन मार्ग हा या माध्यमातनं आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो, आपलं हे जे सरकार आहे हे सरकार गडचिरोलीच्या आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारं अशा प्रकारचं सरकार आहे. आणि आज आषाढीच्या पवित्र दिवशी या ठिकाणी सुरजागड इस्पातचं भूमिपूजन होत आहे, म्हणून मी पुन्हा एकदा सुनील जोशीजी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीमला अतिशय मनापासून धन्यवाद देतो. आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही लोक भूमिपूजन करून निघून जाणाऱ्यांपैकी नाही आहे. तुम्हाला जेव्हाही अडचणी येईल ही सगळी टीम तुमच्या पाठीशी उभी राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि एवढीच विनंती करतो, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू, तुम्ही आमच्या गडचिरोलीच्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.